अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. दुष्काळाच्या मुद्द्यावर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने युती सरकारला घेरण्याची व्यूहरचना केली. मंगळवारी विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र सभाध्यक्षांनी नियम 69 नुसार चर्चेची अनुमती दिली. यावेळी येडियुरप्पा यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. तसेच अन्य आमदारांनीही आपले प्रश्न उपस्थित केले. दुपारी 12:30 प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभाध्यक्ष KR रमेश कुमार यांनी विरोधी पक्ष नेत्यांना या विषयावर आपले मुद्दे मांडण्यास अनुमती दिली. त्यावेळी मुख्यमंत्री कुमारस्वामी, महसूल मंत्री RV देशपांडे यांच्यासह प्रमुख मंत्री अनुपस्थित होते. भाजप आमदारांनी याला आक्षेप घेतला. दुष्काळासारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना मंत्री सभागृहात नाहीत, मग कोणासमोर मुद्दे मांडायचे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची. जनरल इन्शुरन्स इफको टोकियो, युनायटेड इंडिया अश्योरन्स कंपनी लिमिटेड LIC, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. फोन नंबर 0831-240-7078. www.lokmanyasociety.org. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.